जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी करून सतत जातीय स्वाभिमान दुखावल्यामुळे ॲट्रॉसिटी ॲक्ट व इतर प्रचलित कायद्यान्वये गुन्हा दाखल करून गैरअर्जदारांना त्वरित अटक करून न्याय मिळावा, अन्यथा आत्महत्या करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी जाफराबाद तालुक्यातील यवता येथील भीमराव किसन चौतमल माजी सैनिक व माजी पोलीस व चंद्रकला भीमराव चौतमल राहणारी यवता तालुका जाफराबाद जिल्हा जालना यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी भोकरदन यांच्याकडे केली, परंतु त्यांनी अर्ज स्वीकारला नाही व प्रभारी पोलीस निरीक्षकांना प्रकरणी तपास चौकशी करण्यास सांगितले. चौतमल यांनी यापूर्वी 3 वेळा तक्रारी केलेल्या आहेत, परंतु गैरअर्जदार शेख हुसेन शेख गफूर शेख युस शेख गफूर शेख हसीना शेख युफ शेख युनुस शेख गफूर शेख सुलतान चांद व इतर यांच्यावर अजूनही काहीच कारवाई झालेली नाही. भीमराव चौतमल यांनी त्यांच्या शेतात गौतम बुद्ध श्रीराम व देवीचे मंदिर बांधलेले आहे. त्याचा राग मनात धरून गैरअर्जदार हे नेहमी तुम महारे माज गए हो, तुम्हार रातोरात मार देंगे, तुम्हारे मंदिर JCB से तोड देंगे अशा धमक्या देत अनेकदा धक्काबुक्की केल्याचेही चौतमल यांनी आपल्या माध्यमाशी बोलताना सांगितले आहे. तसेच जर तक्रार दाखल करून घेतली नाही तर न्यायालयातर्फे गुन्हा दाखल करून असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत यवता गावचे सरपंच व इतर नागरिक उपस्थित होते. विशेष जातीचा प्रश्न नाही, परंतु हे मी तो समोरचा जो इनुसुभ आहे इनुस हा पळून आलेला फौजी हा भगोडा फौजी आणि हा एक दहशत निर्माण केलेली इथं आणि तो विचित्र धर्मावरून याच्यावरून तुम मंदिर तोडता लुंगा मैं घर तोडता लुंगा ऐसा करूंगा उसको काही करूंगा नाही तुमको. तुम्हाला जातीवाचक काही बोलतात? जातीवाचक बोलतात की तुम ऐसे आहे तुम वैसे आहे आणि देहगीर म्हणतो तुम भादर चोध आहे हराम का पैसा कमाया होगा मंदिर बांध रहे इधर ऐसा वैसा हम किसको खेती करने भी नहीं देंगे तुमको रहने भी नहीं देंगे क्योंकि हमारा जोड़ जमा है हम पूरे के पूरे आके तुमको ख़त्म कर देंगे कभी भी रात को बेरात को. पोलीस वाले कानावर गोष्ट घेऊन राहिले बोल. हां पोलीस वाले इकडे गेल्यानंतर पोलीस वाले काय त्यांची शिफ्टी करतात ते काय करतात ते आता सांगतात समजून, पण पोलीस वाल्याचे बी एक शब्दसुद्धा ऐकू शकत नाही. ते आले ते तेवढ्या पुरता हाव करतात नंतर ते म्हणतात पोलीस वाले आम्हाला कुछ नाही करते. अजून काही सांगायचं तुम्हाला? बस काही तक्रारीमध्ये काही तक्रार यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊन आम्हाला न्याय मिळावा अशी आम्ही शासनाला विनंती करतो. शेतात एकटे दोघच असतो आम्ही, तर आम्हाला याच्यापासून धोका आहे. रात्री येऊन आम्हाला असं देते याच्यापासून भीती आहे आम्हाला. हल्ला केव्हा बी करते ना आम्हाला याच्यापासून धोका आहे. काय मागणी तुमची पोलिसाकडे? पोलिसाला मागणी की आम्हाला सर्व पोलीस किंवा संबंधित डिपार्टमेंट मिळावा, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई पोलिसांनी करायला पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे. अन्यथा तुमचं काय पुढचं पाऊल राहणार? पुढचं पाऊल काय राहणार अन्यथा तुमचं? आता पुढचं पाऊल जर पोलिसांनी प्रशासनाने जर याच्यावर निर्णय नाही घेतला त्याच्यावर मग आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय काही पर्याय नाही. देश सेवा मिलिटरीतील माणूस देश सेवा करतो, तिथून पोलीसमध्ये SI रिटायर होतो स्वच्छ निर्मळ नोकरी करून, जर त्याच्यावर जर अन्याय होतो तर पब्लिकच्या आम माणसांनी काय करावा? न्याय म्हणून राहिलेला नाही, याचा अर्थ असा होतो न्याय मिळावा कोणाला? याच्या अगोदर किती वेळेस अर्ज केले तुम्ही? तक्रारी दिली 2-3 वेळेस पोलीस स्टेशनला अर्ज केलेले, मोजणी करून घेतली 2-3 वेळेस, तरी त्याच्यावरती अर्धांड प्रवृत्तीची लोक यांना पोलिसांनी सांगितलं की झगडे करू नका. आम्ही त्यांची झगडे तर करत नाही, परंतु ते आम्हाला घाबरतात. आता इकडे शिरू इकडे इकडे आता ज्यावेळेला मी आम्ही औरंगाबादला गेलो इकडे ना जो आहे बोलले तर हे रात्रीच्या टायमाला यांनी ट्रॅक्टर JCB लावली रस्ता येथून असे आमच्या स्वतःच्या शेतातून केला. हे रात्री सांगायला गेलं तर डायरेक्ट तू हाट तिरुक्या लेनंदन आहे. उनकी जमीन आहे की इनकी जमीन? इनकी इनकी जमीन आहे. तो फिर वो अतिक्रमण कर रही था. अच्छा आप यहाँ पे रहते हैं? गांव में यहाँ पे रहते हैं. आप खेती कर रहे हैं? खेती कर रहे हैं हम. उनकी खेती कर रहे हैं ऐसा बोलूँ तुम? अच्छा घरदार अंगावर येतो मारायला दगड घेऊन. कोणते? बया माणसा हे शेजारचे बाजूचे हुशेन आणि हुशेनची पत्नी. काय झालं किंवा कधीपासून घटनाक्रम होऊन आला, कधीपासून त्रास तुम्हाला? तुम्ही राहायला कुठे? तुमचं नाव सांगा पहिले. मंदिरापाशी राहतो आम्ही. शेती का त्रास देत आहेत ते शेती तू पुरस्कार
आणि कोणी माणसं शेती करायला लागले तर त्यांना बी सोळ करून सोडतात. डोर बकऱ्या शेजारी तुम्हीच बोला तर पूर्ण तुम्ही बोला. तिथं मी देश सेवा केलेली आहे. मिलिटरी पोलीसमध्ये मी कार्यरत होतो. तिथं मी असं रिटायर झालो. रिटायर झाल्यानंतर यांनी काय केलं की मी या शेतीचा डेव्हलपमेंट करण्याकरता गौतम बुद्धाचं मंदिर बांधलं, देवीचं मंदिर बांधलेलं आहे सर्वांच्या सहमतीने. परंतु या लोकांचा एवढा अतिरेक आहे की गावात कोणाला काही समजत नाही. आणि मुस्लिम समाजाचे सुद्धा आहे त्यांनी गावातल्या लोकांनी मुस्लिम समाजांनी यांना जातीबाहेर टाकलेलं आहे. दादागिरी, गुंडेगिरी, चोऱ्या, इथं देवीच्या मंदिराची पोत चोरी केली आणि शेतातली मोटर बी चोरी यांनी चोरी केलेली. आता एवढं करून बी आता अशी आम्ही औरंगाबादला गेल्यानंतर त्यांनी रात्री ट्रॅक्टर लावून रात्रीच त्यांनी रस्ता अतिक्रमण केलं. मोजणी करून घेतलेली आहे आणि मोजणीदार येऊन गेले. पोलिसाला बी कंप्लेंट दिलं. पोलिसांनी समजून सांगितलं की त्यांनी वादविवाद करू नका बा तुम्ही, कारण पण ते काही पोलिसाला काही समजत नाही. अडदांड प्रवृत्तीचे लोक आहे आणि दोषद्रोही. तुम्हाला काय नेमका त्रास काय त्यांना? त्रास हे शिवीगाळ करणे, जातीवाचक शिवी करणे, दगडे घेऊन बाया मांडा ठोकतात. पूर्ण घरदाराची येते ते चांगलं. अच्छा, पहिल्यापासून हाती त्रास आहे. 40 वर्षापासून त्रास सहन करू लागले. परंतु नोकरी के नोकरी संपल्यानंतर मी झाल्यानंतर आता मी स्वतः कुंपण करण्याकरता ते दगडे घेऊन अंगावर धावतात. आणि खतम करता लिंगे, मारता लिंगे, ऐसा करेंगे, वैसा करेंगे. आणि विशेष आम्ही त्यांच्या विरोधात नाही, करून ते मुस्लिम समाजाचेच काही बांधव आमच्याकडे शेती करतात. त्यांचे आचार विचार त्यांना बी सळू की पुळ करून सोडता. विचित्र विचित्र शेवा देतात. मला ते ढोरं जर टाकतात तर यांचा एवढा त्रास आहे. तुम्ही तक्रार वगैरे दिलेली का? तक्रार दिलेलं, 2-3 कंप्लेंट दिले. परंतु ते म्हणू लागले की एच एम गुन्हा दाखल करायचा तर तुमचं कसं आहे, आपसात होत असेल तर मी तुम्हाला टाका. काल सरपंचाला घेऊन गेलो स्टेशनला. काय तर तुम्हाला इथं राहायला जमत नाही. तुम्ही छापरामधलं राहताय सध्या? हा, घेता आता दहशतीमुळे राहता का कसं? यांच्या दहशतीमुळे यांनी सगळं करून सोडलं. आणि हम तुमको देख लेंगे, हम तुमको बताएंगे, रात को हमला करेंगे तुम्हारे घर पे. अशा गोष्टी त्यांच्या यांच्या त्रस्ताला आम्ही कटाळलेलो आहे. तरी फिर्याद देऊनही त्याच्यावर काही अंमलबजावणी होत नाही. बोला ये खेत का वाद का कितना अतिक्रमण किया उन्होंने? ना बहुत कर. आप कितने साल से रहते यहाँ पे? कितने साल से रहते हैं आप यहाँ पे? बहुत साल से होगा. अच्छा, तो ये जमीन किसकी है? वो बाजू के वाले की है. हमारे वाले जी थी वो. हाँ, लिए दूसरों ने बोलो. तो उन्होंने कितना कब्जा करा? कब्जा कितना करा? अब कब्जा बहुत दिन से करा हुआ है. अच्छा, तो इनका क्या? पहले 3 साल मराठे ने करा था. हाँ, उन्हें बेच डाला, इन्हें ये लिया. अच्छा, तो इनको क्या, इसको इनको तकलीफ क्या है समझो? अभी चौधपल साहब इसको इनको दादागिरी कर रहे. दादागिरी कर रहे वो तो. अच्छा, तो मारा कोट मारने को आते पतरे लेके मांडिया ठोकते औरत. सही है क्या? कुछ जाति से बोलते, कुछ बोलते अपना सुनता नहीं कोई, क्या करेंगे? नहीं नहीं, जो सही है वो बोलो ना. जो है वो उच्च बड़ा. अच्छा, अब जो ना बांध सब यहाँ से, वो हमारा खेती ये सब जो ना बांध. अच्छा, पर उन्होंने ये कर ले लिए. आपका नाम क्या है? बुलन. बुलन. आप रहने को कहाँ पे? इधर गांव में. गांव क्या, खेत में रहते? गांव में रहते. गांव में रहते. अच्छा, खेती हमारी पर ये छोकरे यहाँ बाटे से इनकी खेती कर रहे हैं. अच्छा अच्छा, ये जी बाजू लेने जैसे और भी आती बाजू में अपनी खेती थी. अच्छा, तो ये बाजू वाले इन पे दमदाटी करते हैं? हाँ, दमदाटी, झगड़े, मां मारा मारिया. गंज गांव में सुनते नहीं कोई, गांव में कभी. अच्छा, गांव वाले लोगों को सुनते नहीं, समाज का सुनते नहीं, झगड़े, आंख भी मारने.